गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे? नामधारकाने श्री गुरूंनी विचारले, गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे? नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास, मी त्याचे उत्तर देतो. एकदा अश्विन वद्य चतुर्दशीला दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्री गुरु शिष्यांना म्हणाले, गया प्रयाग वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते, तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया. अरे, तयारी कसली करता? सगळी तीर्थ तर आपल्या गावाजवळच आहे, त्यासाठी तयारी करण्याची काही गरज नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो, असे सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी श्री गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत, त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो. श्री गुरूंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. स्वामी अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला अमरजा असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, जालंधर पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवाशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रिलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत होते, त्या दैत्याच्या रक्ताचा थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरास शरण गेले. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्रत झालेले शंकरांनी रौद्ररूप धारण केले आणि ते दैत्याचा वध करण्यास अद्युक्त झाले. त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणावर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे एक नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच अमरजा असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रह्महत्या ही महापाप इतकी नाहीशी होतात. या अमृत नदीच्या भीमा नदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमासमान आहे. कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकात सर्व सुखाचा लाभ होतो व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रांतीला, सोमवती अमावस्येला तसेच एकादशीला या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्व दिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वरयुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळ अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. ती अश्वत्थ वृक्षासमान आहे. तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे गरुड पक्षी दिसतात, ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिव मंदिरात जावे. येथे त्रिनयनी संगमेश्वर आहे, त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे. अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मग नदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव व पुत्रपोत्रादींचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. येथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे. त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्व संग परित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे दोन भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले. ते दोघेही त्या वेळालाही आमच्या बरोबर काशी यात्रेला चल असे म्हणू लागले. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला,
तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्याजवळच आहे, मी तुम्हाला तो दाखवीन. आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतका दूर जाण्यास त्रास तरी वाचेल, असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याचवेळी तो ब्राह्मण नदी स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्या क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण शंकरांना म्हणाला, भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्य दर्शन व्हावे अशी माझी तुला प्रार्थना आहे. भोळा चक्रवर्ती सदाशिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तू असे म्हणाले. त्या क्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंड प्रकट झाले. या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. भीमा अमरजा काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खानाखुना लोकांना दिसू लागल्या. मग तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कोणासही काशीला जाण्याची गरज नाही. यापुढे तुम्ही काशी यात्रेला म्हणून येथेच गाणगापुरास यावे. श्री गुरूंनी भीमा अमरजा संगमाचे नाना असे महात्म्य सांगितले असता शिष्यांनी व भक्तांनी श्रद्धा वाढली. त्यानंतर श्री गुरु पापविनाशी तीर्थाकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कलेश्वर देवस्थान अशा 8 तीर्थाचे व पवित्र स्थानाचे महात्म्य सांगून तेथे स्नान, दान, पूजा आदी कर्मे केली असता अनंत पुण्याचा लाभ होतो. सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखाचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशीप्रयाग गया सर्व काही येथेच आपल्याजवळ आहे. अशा प्रकारे अष्टतीर्थे महात्म्य सांगून श्री गुरु सर्वासह मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली. धन्यवाद.